आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी, झी मराठीची मालिका रात्रीचा खेळ चालेमध्ये इंदुला, शोभा, अण्णा आणि शेवंता विषयीचं सत्य सांगेल का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण त्याआधी पाहूया या मालिकेच्या मागील भागात नेमकं काय झालं. शेवंतानं अण्णाला घरी यायचा निरोप दिला होता. अण्णा लागलीच शेवंताच्या घरी पोहोचतात. शेवंता त्यांच्यासाठी चहा आणून देते तेव्हा अण्णा तिचा हात पकडतात. शेवंता हात झिडकारते आणि म्हणते की मी आजारी असताना तुम्ही मला झिडकारलं होतं. मी तुमच्याकडून पैसे घेतले, दागदागिने घेतले, पण याचा अर्थ असा नाही की माझं तुमच्यावर प्रेम नव्हतं. पण तुम्ही फक्त माझ्या सौंदर्यावर भाळलात, तुमचं माझ्यावर प्रेमच नाहीये. शेवंता अण्णावर रागवते आणि पुन्हा कधी घरी येऊ नका असं म्हणते. शेवंताचा राग पाहून अण्णा थोडेसे मवाळ होतात आणि तिच्या पायापाशी बसतात आणि तिच्याकडे माफी मागतात. अण्णा शेवंताला म्हणतात की मी तुझ्याशिवाय काहीच नाहीये, मला माफ कर. आता अण्णाचं हे मवाळ रूप पाहून शेवंता त्यांना माफ करेल का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण दुसरीकडे वच्ची आबाला सांगते की शेवंताच्या घरी अण्णाचं येणं जाणं आहे. आबा हे ऐकून घाबरतात आणि हे कोणाला सांगू नको असं म्हणतात. वच्ची माधवचं पत्र घेऊन इंदूकडे येते. इंदू माधवचं पत्र वाचून खुश होते. पण त्याच दरम्यान वच्ची अण्णा आणि शेवंताचा विषय काढते आणि इंदू त्यावर रागवते. इंदू म्हणते की मला अण्णाविषयी काहीच ऐकायचं नाहीये, शेवंता एक चांगली बाई आहे. वच्ची अण्णा आणि शेवंताविषयी खूप काही सांगण्याचा प्रयत्न करते पण इंदूला मात्र ते ऐकायचं नसतं. मग शेवटी वच्ची शोभाला सांगते की तुला सर्व सत्य माहिती आहे, तू इंदूला सांग. सरिताला सत्य माहिती असतं. सरिता आणि दत्ता इंदूला घरात घेऊन जाऊ लागतात. तितक्यात शोभा इंदूला अडवते आणि तुम्हाला सत्य ऐकायचंय का असं म्हणते. आता रात्रीचं खेळ चाले भाग 2 या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये शोभा इंदूला सत्य सांगेल का आणि सत्य कळल्यानंतर इंदूची रिॲक्शन काय असेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. रात्रीचं खेळ चाले या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.